नमस्कार मंडळी कलाची आंघोळ झालेली असते आणि तिचे केस ओले असतात आता ती जिथून जात असते नेमका अद्वैत तिथून येत असतो आणि चालता चालता कलाच्या केसांतलं पाणी अद्वैतच्या तोंडावर तर आता रागाने कलाकडे बघू लागतो कला, कला मनात विचार करते की जाऊ दे आता एक ना, तर उगाच वाद होतील त्यामुळे मी इथून निघून गेलेलीच बरे आता कला तिथून निघून जाते तर अद्वैत मनात विचार करत असतो की किती मॅनरलेस मुलगी आहे एवढी एवढी स्वतःकडनं चूक झाली तरी सॉरी कधी म्हणणार नाही आणि मग अद्वैत देखील आता त्याच्या त्याच्या कामाला निघून जातो तर इकडे राहुल फोनवर बोलत असतो आणि म्हणत असतो की मी आज घरी जाणार आहे आता ही गोष्ट नैना ऐकते नैना विचार करते की असा काय विचार करतोय हा की घरी जाण्याचा आणि हा जर घरी गेला तर मी इथे एकटी कशी थांबू नाही मी तर काही घरी नाही जाणार आहे आणि मग ती राहुलला विचारते की राहुल तू आज घरी चाललायस का राहुल म्हणतो नैना आपण हॉटेल वर किती दिवस राहणार आहोत आपल्याला कधी ना कधी घरी जावंच लागेल ना नैना म्हणते की हो रे पण मग मी कुठे जाऊ तू तुझ्या घरी माझ्याबद्दल आज सांगणार आहेस Sorry. राहुल नैनाला म्हणत असतो की नैना अगा माझ्या घरची आता परिस्थिती काय असेल ना हेच तुला मी सांगू शकत नाही आणि तू जर आता ह्या परिस्थितीत त्यांच्या समोर आली ना तर ते तुला डायरेक्ट पोलिसांमध्ये देतील आणि मग तुझ्यावर ते इतके चार्जेस लावतील की तुला बाहेर पडणं सुद्धा अवघड होईल जर तुम्हाला लास्ट मुमेंटला काहीतरी सांगितलं असतं तर मी काहीतरी केलं असतं परंतु आता मी काय करू नैना म्हणते की बापरे राहुल मला तर खूप भीती वाटते आता काय करायचं आपण राहुल नैनाला म्हणतो की नैना तू थोडे दिवस हॉटेल वरच राहा घरची परिस्थिती एकदा कंट्रोल झाली का मग मी तुला सांगतो नैना राहुलला म्हणते की राहुल आपण एक काम करूयात का काही दिवसांसाठी आपण बाहेर जाऊयात का म्हणजे मुंबईला जाऊन राहूयात का राहुल नैनाला म्हणत असतो की नैना अगं माझ्या घरच्यांची ओळख सगळीकडे आहे ते आपल्याला कुठेही शोधून काढतील हे बघ मला तुझ्यापासून लांब जायचं नाहीये परंतु माझ्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नाहीये नैना राहुलला म्हणते की राहुल ऐक ना माझं माझी एक क्लोज फ्रेंड आहे मी उद्या तिच्याकडे जाईल परंतु आजच्या दिवस तू माझ्यासोबत ना राहुल म्हणतो की आणि तू तिला माझ्याबद्दल काही सांगशील का नैना म्हणते की प्रॉमिस यू मी तिला तुझ्याबद्दल काहीही सांगणार नाही परंतु प्लीज तू आजच्या दिवस थांब ना राहुल म्हणतो की ठीक आहे चालेल मी राहील तुझ्या सोबत नैना लगेच राहुल मारते तर राहुल विचार करत असतो की काय डेंजर मुलगीही कधी काहीही करू शकते करायला बसलेले असतात आबा अद्वैतला विचारतात की अद्वैत ते जयपूरला फॅक्टरी मध्ये जी आग लागली होती त्यामध्ये सगळं काही आता ठीक आहे ना आणि तो कामगार बरा आहे ना त्यावर अद्वैत म्हणतो की हो आबा राहुल तिथे योग्य वेळेत पोहोचला म्हणून सगळं काही ठीक झालं रोहिणी म्हणते हो ना होतं राहुल सोबत खूप अगदी छान हॅन्डल केलीये त्यांनी ही हे सिच्युएशन मी त्याला म्हटलं सुद्धा की तू ये म्हणून परंतु तो मला म्हटला की नाही जेव्हा तो माणूस फुल्ली बरा होईल आणि त्याला डिस्चार्ज भेटेल तेव्हाच मी येईल आबा म्हणतात की ठीक आहे तर रोहिणी हीच जर सिच्युएशन अद्वैतने हॅन्डल केली असती तर तुम्ही त्याचं भरभरून कौतुक केलं असतं आबा म्हणतात की हे बघ रोहिणी तो घरी आला की मी बोलेल त्याच्या पोराच्या बाजूने बोलत जाऊ नकोस कारण आता तो शाळेत पण नाहीये आबा अंजूला विचारतात की अंजू नवी जेवायला आली जरा तिला बोलाव अंजू कलाला ला बोलावून आणते तर कला तिथे आल्यावर अद्वैत लगत उठून जात असतो आबा अद्वैतला तर कला म्हणते की नाही आबा आबा मी नंतर जेवेल तिला म्हणतात की हे बघा आमच्याकडे असं नंतर वगैरे काही नसतं आताच जेवण करून घ्या त्याच वेळी कलाला चक्कर यायला लागते आबा विचारतात की अगं सुनबाई काय होतंय तुला आणि थोड्याच वेळात कला ही जमिनीवर पडते आता कलाला जेव्हा चक्कर येत असते तेव्हा सुद्धा मदत करत नाही ना तिला हात देतो आणि खाली पडल्यावर सुद्धा अद्वैत तिच्याकडे बघत नाही आबा म्हणतात की ती मुलगी तिकडे खाली पडली आणि तुम्ही इथे बघत काय तोंडावर पाणी वगैरे शिंपडते तर आबा अद्वैतला म्हणत असतात अद्वैत मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला तुला राग आलाय परंतु नवरा म्हणून नाही तर माणूस म्हणून काहीतरी गोष्टी असतात ना कलाला आबा विचारतात की सुनबाई काय झालं तुम्हाला अशी अचानक चक्कर का तेव्हा अंजू म्हणते की चक्कर येणार नाही तर काय होणार कालपासून त्यांनी काहीच खाल्लं नाहीये आबा म्हणतात की काय आबा सरोजला म्हणतात सरोज की सरोज मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती तू निदान तिला जेवायचंही विचारलं नाही आणि रजनीला ते म्हणतात की रजनी तू खाण्यापिण्याचं या घरातल्या माणसांना नक्की झालंय तरी काय माणूस की सोडून वागताय आबा अंजूला म्हणतात की अंजू तू सुनबाईचं ताट भर तर अंजू लगेचच कलाचं ताट भरते तर आबा अद्वैतला सांगतात की अद्वैत तू सुनबाईंना जेवायला घाल अद्वैत आता खाण्याची प्लेट कला समोर करतो आणि म्हणतो की खा त्यावर कला म्हणते की नको आबा म्हणतात की अहो सुनबाई खा नाही तर तुम्ही आजारी पडाल आणि अद्वैतला ते म्हणतात अद्वैत खायला देण्याची पण एक पद्धत असते असं रागामध्ये जर कोणाला दिले ना तरी त्याचा काही उपयोग नाही दोन दिवसापासून उपाशी आहे ती मुलगी त्यामुळे तू तु, तु, तुझ्या हाताने तिला जेवायला घाल आणि मग आबांनी सांगितल्यावर अद्वैत ऐकतो आणि आता त्याच्या हाताने कल्याला जेवण भरवत असत स्त्रीकडे जेवण झाल्यानंतर आबा सर्वांना बोलावून घेतात आबा म्हणतात की माझ्या सुरांनी आतापर्यंत सगळी जबाबदारी अगदी व्यवस्थितपणे सांभाळली त्यांच्या सासूबाईने त्यांना जे काही शिकवलं त्या सगळं त्यांनी आत्मसात केलं मग आता असं काय झालं आणि हा आबा आता कुठे कुठे लक्ष देणार आहे सरोज म्हणते की आबा तुम्ही जे काही म्हणताय ना ते कळतंय आम्हाला आबा म्हणतात की जर कळतय तर मग सुने सुनबाईची ओटी का नाही भरण्यात आली अजून नव्या घरात सुनबाई आल्यावर ओटी भरत असतो आपण ती का नाही भरली गेली अजून तुमच्या दोघींची सुद्धा ओटी भरली होती नाही शारदाने मग तुम्ही का नाही भरली सुनबाईची आबा म्हणतात की आता लवकरात लवकर नव्या सुनबाईचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल त्याची तयारी करायला सुरुवात कर कलाला म्हणतात की सुनबाई तुला सुद्धा हे सगळं काही जमलं पाहिजे उद्या तुझ्याही सुना येतील आणि तू ही थोरली सून असणारेस त्यामुळे हे सगळं आता तुलाही जमलं पाहिजे आपलं एक नामवंत घराण्यासाठी आहे आणि आपल्या घरचा आदर्श या गावातली बरीच मंडळी घेतात सरोज म्हणते की ठीक आहे आबा परंतु ओटी मी नाही भरणार ओटी रजनी भरेल मला आणि अद्वैतला बाहेर जायचंय आणि ऑडिटचं काम बघायचं परंतु आबा सरोज सांगतात की सरोज कला ही तुझी सून आहे आणि कलाची ओटी तूच भरणारस सोहमची बायको जेव्हा या घरामध्ये येईल तेव्हा तिची ओटी रजनी भरेल मी लगेच मध्ये बोलते की डॅड राहुलच्या बायकोची ओटी मी भरेल हे बोलायला विसरलात ना तुम्ही आबा रोहिणीला म्हणतात की रोहिणी तू या घरची मुलगी आहे तुला कशाला काही सांगायला पाहिजे पाहिजे आबा अद्वैतला सांगतात की अद्वैत आता हो तू कुठेही बाहेर जायचं नाही कारण रात्रीच्या वेळी ओटी भरण्याचा कार्यक्रम असणार आहे आणि तू मला तिथे हवायस आबा तिथून निघून जातात तर रोहिणी सरोजला म्हणत असते की आबा बोलत होते ते, ते फारस चुकीचंही नाही आहे सरोज वहिनी तुलाच ओटी भरावी लागणार आहे त्या सरोज चिडते आणि म्हणते की रजनी चल आपण इथून निघून जाऊयात फालतू लोकांशी गप्पा मारण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये सरोज आता तिथून निघून जाते तर रोहिणी कलाला म्हणत असते की कला जाऊ दे तू जास्त टेन्शन घेऊ नको सरोज वहिनी तुला हळूहळू सुनेचा मान देते तिकडे बाबा बाबा हे कलाला कॉल करत असतात परंतु त्यावेळी कला फोन घेत नसते कला म्हणत म्हणत मना असते की बाबा सॉरी खर तर मी तुमचा फोन नाही घेऊ शकत कारण मला तुमचा शब्द पाळण्यासाठी सरोज मॅडमचा साथ शब्द पाळणं खूप गरजेचं आहे तर बाबा आता खूप चिंतेमध्ये असतात तितक्यात रॉकेट तिथे येतो बाबा रॉकेटला म्हणतात की रॉकेट तुझा पाय बरं आहे ना तर रॉकेट म्हणतो की हो मग बाबा रॉकेटला सांगतात की तुला एका ठिकाणी ना ह्या दोन पिशव्या देऊन यायच्यात तर रॉकेट म्हणतो की कुठे जायचंय बाबा त्याला सांगतात की कलाच्या इथे तुला जायचंय ह्या बॅग मध्ये कलाच्या काही पिशव्या आहेत आणि संगीने कलासाठी बेसनाचे लाडू बनवले ते तुला तिथे नेऊन द्यायचे तर रॉकेट म्हणतो की अहो मग तुम्ही चला ना तेव्हा बाबा म्हणतात की अरे प्रत्येक बापाला वाटतं की आपल्या मुलीला भेटावं तिच्याशी बोलावं पण हे सगळं घडल्यानंतर तिकडे काय परिस्थिती असेल कोणाला माहिती आणि कलेचाही फोन लागत नाहीये आणि समजा आम्ही जर कलेच्या घरी गेलो तर परत तिच्यावर नवीन संकट नको यायला म्हणून भीती वाटते तू त्यांच्या घरी जा आणि तिथे काय परिस्थिती आहे ना एकदा बघून ये रॉकेट म्हणतो की अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आता रॉकेटच्या स्पीडने जातो आणि आणि रॉकेटच्या स्पीडने बातम्या पण घेऊन येतो तर बाबा त्याला सांगतात की हो आणि कला तुला विचारेल की आई बाबा कसे तर त्यांना सांगायचं की ते खूप सुखात आहे तर इकडे कला तिच्या रूम मध्ये असते आणि खूप चिंतेत बसलेली असते तितक्यातच तिथे रजनी येते रजनी कलाला म्हणते की कला तू ही साडी नेस आणि तयार हो आज तुझा ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे ना तेव्हा कला त्यांना म्हणते की माफ करा मॅडम पण माझ्याकडे माझ्या आईची साडी आहे मी तीच नेसते रजनी म्हणते की अगं परंतु ही साडी नेस ना कारण पहिलीच ओटी आहे ना तुझी घरातली कला तिला म्हणते की सॉरी मॅडम परंतु या घरामध्ये आबा सोडले तर कोणीच या घरामध्ये मला सून म्हणून स्वीकारायला तयार नाहीये मग मी ही साडी तरी कशी स्वीकारू त्यापेक्षा राहू द्या मी माझ्याकडची साडी नेसते तितक्यातच तिथे सरोज येते आणि म्हणते की तिला जर नको असेल रजनी तर नको देऊस नव्या सुनबाईची हाऊस मौज मलाही करायला आवडलं असतं पण नव्या सुनबाईविषयी मनामध्ये प्रेम आणि आपुलकी तर यायला हवी आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे रॉकेट आता हळूच घरामध्ये शिरलेला असतो आणि कलाच्या रूम मध्ये गेलेला असतो कला त्याला विचारत असते की अरे रॉकेट तू इथे कसा काय आला आणि तुला कोणी बघितलं तर नाही ना तर रॉकेट म्हणतो की ते जाऊ दे पण तू कशी आहेस आता हा आवाज रजनीने ऐकलेला असतो रजनी विचार करत असते की कलाशी नक्की कोण बोलतय त्यानंतर कलाचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होत असतो सरज कलाची ओटी भरते तर अद्वैतही तिच्या बाजूला उभा बसलेला असतो तर अद्वैत कलाला म्हणत असतो की तसेही चांदेकर नेहमी दानधर्म करत असतात दानधर्म केलाय असं समजतो तेव्हा कला म्हणते की दानधर्म असं समजलं तरी चालेल कारण तुला नसेल गरज ह्या सगळ्याची मला आहे गरज तर मंडळी असेच मालिकांचे डेली अपडेट आणि ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद